पाहूया बातम्या विस्तारानं. तुळे भागात विहिरी आटल्यानं पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. मागील 2 महिन्यांपासून या भागातील स्थानिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत. त्यात उन्हाळा वाढल्यानं समस्येत अजून भर पडत आहे. मंगळवारी या समस्येनं ग्रस्त बनलेल्या नागरिकांनी पंपिंग स्टेशनवर जाऊन समस्या सोडवण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. म्हणून आम्ही त्यात रातचे सोडले. का रातचे तर तुमका पावला न्हू. तसेच आम्ही रातचे सोडले. जीवन बरोवन त्यांना दिले टायमिंग. या टायमार सोडा म्हणून त्याच्या पहिली बंदोबस्त करतो. आमच्या किती सांगता खबर हा. पाईप सोडले की आपले काम झाले आणि बाय आटली की तो पंप बंद करतात. जायना ते नळाचे उदक तसेच चालू उरवून दे तरच आमची बायला खरी उदक भरतले. जर तो पंप चालू करतो धंगावर करून जर बसतलो निघतलो आणि थंय पाणी संपते टाइम झाल्या उपरांत जर बंद करतलो ह्या पॉसिबल ना. आमका उदक ते मेळपा आमचे आमचा प्रश्न किती आमका उदक येले जाय. आता तू जसे आमच्याकडे बोलताय पळय स्टाफ तुझा 8 वरां हांगा असतात तो किती म्हणता आपली नवांग येऊप 5 आली की ड्युटी काबार. हावेन त्याला तेन्नाय सांगलेले जेव्हा तू 5 तुझी ड्युटी सोडताय पळय सेकंडाचं जेव्हा 5 येता पळय तुवें दिसभर किती केलाय ते त्याला गाईड कर आणि त्याच्या उपरांत त्याला सांग बाबा आपण त्या घरात उदक पावंक ना त्याला पावय मातशें म्हणून हे म्हणलं तू त्याला सांग जाल्या तो आमच्याकडे फरफरता म्हणून दोन्ही फावटी हांव तू हांगा येला पळय एकटो येतालो हांव त्यांना दोन्ही फावटी हांव तुका फोन लावून दिला. नव्या वर्सा सुद्धा हांवें तेच केले त्याला माझ्या दुर्घर हाडून बसयला पळय म्हटलं उदक येता काय ना ते म्हटलं त्याची उतरां आमकां सारकी आमच्या बायलांक सांगता किती खबर हा. त्या वाड्या वेल्या कोणी तरी सांगला भमान उदक येला म्हणून त्यांना चढत पडला आमच्या भमान उदक येता काय ना ते. जर तुम्ही पळले जाल्यार गेली 10-12 वर्सां आमकां पाणयाचो अजिबात प्रॉब्लम नासलो पण ह्याच वर्सा अशें जालें की 2 महिने जाले आमकां हो इतलो प्रॉब्लम जाला. हेचें कारण म्हणजे 2 आसा. एक तर आमकां चानेलचें जें उदक आमच्या टाकयेक येतालें तें उदक येना आनी जी आमची फाटल्यान बांय आसा जेका लागून आतां हो एप्रील आसा तेका लागून ती बांय आटलेली आसा आनी तेका लागून ते उदकाचो प्रॉब्लम जाल्लो आसा. पण आतां आमचो ज्युनियर इंजिनियर आमकां एक अश्योरंस दिला की आमी त्याला सांगला की आमका 12 वरां उदक नका आमका डेली उदक नका पण एटलिस्ट आमका पयल्यान एक 4 वरां उदक जे एका दिसा रावपा खातीर आमका डेली जसे काल सोडले तसे सोडतलो म्हणून तिने आमका अश्युरन्स दिलेले आसा. आणि त्याच बरोबर आमच्या सगळ्या बायलांनी आणि जितले हांगा जमिले सगळ्यांनी सांगला त्याका आमी 8 दिसांचो टायम दिलेलो आसा आणि जर हे परत असेच जर घडले जाल्यार आमची ही सगळी बायलां आयज 20 ते 30 आसा 100 जाणां आमच्या सगळ्या गावातली येऊन पेडण्या ऑफिसान येऊन आमी मोर्चा व्हरतले जर अशेच जर हे झाला. पण जेईन आमकां अश्युरन्स दिला की सारखे तो उदक एक दीस सोडून एक उदक सोडटलो जेका लागून आणि आमी तेचेर त्या आश्वासनाचे आता त्याका थँक्यू म्हटला आणि त्याका टायम दिला. आणि धाडिनात तुम्ही त्या वेळा आमका टँकर धाडून जाऊ आणि टँकर असो की कसलो खा धाडून सोडशा तर उपयोग ना. बरा नितळ पाणी आमका जाय हा इतक्या चढ बोलला म्हणजे त्याका रक्ष ना. सांगले पाणी सोडला 5 दिवस झाले उदक ना. काल टँकर आम्ही प्रायव्हेट धाडलो आणि उदक भरले आणि त्याचे आम्ही शांत झालो राती ताका झाल्या आमका उदक नसले. आता 2 महिने झाले आम्ही 5 काढून काढून रात्री 12 धाकटे भुरगे असा 5 वर्षाच्या भुरग्याक सांडून हांगा येले कित्याक म्हाका उदकाचो प्रॉब्लेम जाता म्हणून हांगा येले. आता थंय सांडून येले घराकडे तेका तेका लागून आम्ही तेका किती सांगता आमका उदकाचो प्रॉब्लेम असा जो सॉल्व जाऊन जाव आमचो आमका मोर्चा व्हरपाचो ना असा. आणि जर हे करूक ना तेने उदकाचो प्रॉब्लेम सॉल्व जाऊ ना जाल्यार आमका मोर्चा व्हरचो पडटलो. इन्शुरन्स दिले की रातचे किती त्यांचा प्रॉब्लेम असलो की त्यांना दिसा उदी येणले. सो आम्ही किती केले आता नायटीक त्यांना हे केलं अरेंजमेंट केला अल्टरनेट डे एक सकाळी सांचे 7 ते 2 मेरेन त्यांना उदी घेतले तसे केला. सो त्यांच्यानी एक्सेप्ट केला की ते एग्री हा की इतक्या उदी गेल्या दे विल बी सॅटिस्फाईड. ओके ते म्हणता किती की जर पयरान जर तुम्ही सांगले त्यांना पयरान दिता म्हणून आणि जर लाईट ना आणि जर त्यांना पयरो सोपलो म्हणून असे जर झाले त्याला किती करतो. आता आयज पयराक जर त्यांना मिळवंक ना लायटीच्या काय किती प्रॉब्लेम झालो जाल्यार तर त्यांना दुसरे दीस येऊ दिसले आम्ही त्याच टायमार. सो ते हे लायट ना म्हणून किती त्यांना बंद करचे ना उदीक दुसरे दीस त्याच टायमार आम्ही दिसले. सो किती उदकाचं किती प्रॉब्लेम प्रॉब्लेम किती आहे बोमवाडा बीन हंगा आमची ओपन वेल हा न्हू तितूतल्यान पंपिंग केल्या. सो ती आता सारखी हाडलेली हा. सो एक वरूच पंपिंग केलं का बाय हाडटा
सो आम्ही आता किती केलं अल्टरनेट अरेंजमेंट चॅनलच्या उदीक आणि बायचे उदीक धरून दोन्ही प्रेशरान त्यांना रातची आता सोडपचे हे केलेले ते काल आम्ही ट्राय केली तिथून सक्सेस झालेलं आणि ती सॅटिस्फाय की अशी उदीक आपल्यामुळे आम्ही सॅटिस्फाय झाली सो तसे आम्ही आता एव्हरी अल्टरनेट डे करतो.